मागील 6 महिन्यांपासून पनवेल परिसरात घडलेल्या 30 सोनसाखळी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यास पनवेल गुन्हे शाखा कक्ष 2 ला यश आले. आरोपीकडून गुन्ह्यातील जबरी चोरी केलेले दागिने आणि गुन्ह्यात वापरलेल्या 2 स्कूटी मोटारसायकल हस्तगत करण्यात आले आहेत. पोलीस आयुक्त नवी मुंबई बीके सिंग, अपर पोलीस आयुक्त गुन्हे डॉक्टर बी जे शेखर पाटील, पोलीस उपायुक्त गुन्हे प्रवीण पाटील यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये घडलेल्या सोनसाखळी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत व अभिलेखावरील जामिनावर सुटलेले गुन्हेगारांच्या हालचालीवर लक्ष देण्याबाबत आदेशित केले होते. या अनुषंगाने सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांचा समांतर तपास करीत असताना गुन्हा घडलेल्या परिसरातील CCTV फुटेज, गुन्ह्यात वापरलेली वाहने, गुन्हा घडलेली वेळ व वार यांची माहिती संकलित करून तांत्रिक तपासावरून ठाणे पोलीस आयुक्तालय अभिलेखावरील सोनसाखळी चोरीमधील गुन्हेगार फजल आयुब कुरेशी हा निष्पन्न झालाय. सदर आरोपीस ताब्यात घेण्यासाठी सलग 4 दिवस सापळा लावून नमूद आरोपीस ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता नमूद आरोपीकडून खालील सोनसाखळी चोरीचे एकूण 12 गुन्ह्यांसह 14 गुन्हे उघडकीस आणले आहेत. त्यामध्ये पनवेल शहर, कळंबोली, खारघर, APMC, ठाणे, नारपोली, कोनगाव, मानपाडा, भिवंडी, डोंबिवली, वागळे इस्टेट, टोकावडे, कोळसेवाडी आदी भागातील उघडकीस आले आहेत. नमूद आरोपीकडून गुन्ह्यातील जबरी चोरी केलेले दागिने व गुन्ह्यात वापरलेल्या 2 स्कूटी मोटारसायकल हस्तगत करण्यात आले आहेत. सदरचा आरोपी हा 24 एप्रिल 2021 रोजी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकामी माननीय न्यायालयाने जामिनावर सोडल्यानंतर आधारवाडी कारागृह ठाणे येथे बाहेर आल्यावर त्याने सलग एवढे गुन्हे केले आहेत. मागील 6 महिन्यापूर्वीही गुन्हे शाखा कक्ष 2 यांनी 16 सोनसाखळी चोरीचे गुन्हे उघडकीस आणलेले होते. 6 महिन्यात गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेल यांनी 6 महिन्यात 30 सोनसाखळी चोरीचे गुन्हे उघडकीस आणल्याने त्यांचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे.